हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियाज खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण एकदम स्वीट टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत तोंडात टाकताच विरगडणारा हलव्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर आजची आपली रेसिपी कशापासून बनणार आहे तर तुडीच्या डाळापासून आज आपण हलवा बनवणार आहोत तुडीच्या डाळापासून खूप साध्या सोप्या आणि लवकर होणाऱ्या पद्धतीमध्ये आज आपण हलवाची रेसिपी बघणार आहोत जर तुम्हाला कधी गोड खायची इच्छा होत असेल किंवा घरामध्ये जर पाहुणे आले असेल तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने हलवा नक्की ट्राय करून बघा त्यांना माहितीसुद्धा होणार नाही ना की हे हलवा तुम्ही कशापासून तयार केले आहात चला तर मग वेळ न घेता रेसिपीची सुरुवात करूया तर हे रेसिपी बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि यामध्ये एक वाटीपर्यंत तुडीचं डाळ घ्यायचं आहे या डाळमध्ये पुरेसे पाणी घालून एक ते दोनदा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत यानंतर या, या डाळमध्ये एक वाटी तुडीच्या डाळसाठी आपण इथे त्याच वाटीमध्ये दोन वाटीपर्यंत यामध्ये पाणी घालायचं आहे यानंतर यावरती झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचं आहे इथे आपल्याला डाळ खूप मऊ असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता डाळ हे चांगल्या प्रकारे सॉफ्ट असं शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आता दुसरीकडे पॅनमध्ये एक चम्मचपर्यंत तूप घालायचं आहे तूप पिरघळल्यानंतर दोन ते तीन चम्मचपर्यंत अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्सना कट करून यामध्ये घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती ड्रायफ्रुट्सना चांगल्या प्रकारे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स परतवून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता परत त्याच पॅनमध्ये एक ते दोन चम्मचपर्यंत तूप घालायचं आहे यानंतर यामध्ये दोन चम्मचपर्यंत गव्हाचं पीठ घालायचं आहे या ठिकाणी आपल्याला इथे गॅसचा फ्लेम हे कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती एका मिनटापर्यंत गव्हाच्या पिठाला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर आपण जे सुरुवातीला दाळ घेतलं होतं शिजवून ते यामध्ये घालायचं आहे डाळीचं पेस्ट यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हे मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यमाचेवरती डाळला तुपामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत जवळपास इथे दहा ते पंधरा मिनटापर्यंत तुपामध्ये डाळला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे आणि डाळ फ्राय करून घेताना एक ते दोन चम्मचपर्यंत तूप घालत डाळला इथे आपण फ्राय करून घेणार आहोत डाळ शिजवून घेताना हलव्याला छान असं कलर येण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर फूड कलर घालत आहे कलर घातल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एक, या एक या वाटी तुडीच्या डाळसाठी इथे आपल्याला अर्धी वाटीपर्यंत तूप लागणार आहे यानंतर यामध्ये पाव वेलची वेलचीपूड घालायचं आहे वेलचीपूड घातल्यानंतर चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये ज्या वाटीनं आपण डाळ घेतलेला आहे त्याच वाटीनं एक वाटीपर्यंत यामध्ये मी साखर घालत आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर यामध्ये दोन चम्मचपर्यंत तुम्ही साखर एक्स्ट्रा घालू शकता आणि जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर थोडंसं साखर कमी करू शकता साखर घातल्यानंतर हलव्याला पाच ते दहा मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता हलव्यावरती तूप सुटायला लागला आहे आता यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रुट्स होते ते घालायचं आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती एका मिनटापर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता हलव्यावरती छान असं तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि हलवा देखील पॅनतून सेपरेट व्हायला लागलेला आहे म्हणजे इथे आपला हलवा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हलव्याला एकदम सिल्की असं टेक्स्चर आलेलं आहे स्मूथ आणि सॉफ्ट असा हलवा बनून इथे तयार झालेला आहे तर तोंडात विरघडणाराच तुडीच्या डाळापासून इथे हलवा तयार झालेला आहे या हलवाला तुम्ही गरमागरम जर सर्व करत असाल तर खाताना खूपच भारी लागतो तर यावेळी मी सांगितलेल्या या पद्धतीने तुडीचा डाळचा हलवा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद